स्टेट बँक ऑफ मॉरिशसचा सर्व्हर हॅक झालाय. या संदर्भातली तक्रार मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली आहे. नरीमन पॉईंटच्या शाखेतून 143 कोटी रुपये परदेशातल्या खात्यात पाठवण्यात आले. महिन्याभरापूर्वी कॉसमॉस बँकेच्या पुणे शाखेत असाच प्रकार घडला होता. आता हा स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरच्या बाबतीत असाच प्रकार घडलाय. या बँकेचा सर्व्हर हॅक करून सुमारे 143 कोटी रुपये दुसऱ्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेत. अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या संपर्कात आहेत. सचिन, स्टेट बँक ऑफ मॉरिशसचा आता सर्व्हर हॅक झालाय, काय अधिक माहिती आहे? तीच मोडस ऑपरेंडी आहे का? नक्कीच भूषण, देशभरातील बँकांना हॅकर्सनी लक्ष करण्याचं सतत थांबताना दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या नरीमन पॉईंट शाखेतून अशाच प्रकारे 27 ते 28 कोटी रुपये काढल्याचं सांगितलं. आता हे सगळे पैसे बँकेची खाती हॅक करून सर्व्हर हॅक करून त्यानंतर बँकेच्या खात्यातील पैसे हे परदेशात वळवण्यात आल्याचं समजतंय. या संदर्भात बँकेने आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास जो आहे तो दिलेला आहे, तक्रार केलेली आहे. आणि सध्या बँकेचं इंटरनल इन्व्हेस्टिगेशन आणि आर्थिक गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते. नेमकं हा फ्रॉड कसा झाला, त्याला बँकेतील कर्मचारी जबाबदार होते की सर्व्हर हॅक करण्यात आला हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाहीये. मात्र प्राथमिक अंदाज असा वर्तवत आहे की बँकेचा सर्व्हर हॅक करून ही सगळी रक्कम जी आहे ती काढण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसात मुंबईतील किंवा देशभरातील बँकांना हॅकर्सनी लक्ष करण्याचं सत्र जवळपास सुरू झालेलं आहे. कॉसमॉस बँकेतून काही दिवसापूर्वी 94 कोटी रुपये वळते करून करण्यात आले होते आणि त्याआधी देखील आणखी अनेक बँकांना या हॅकर्सनी लक्ष केलं होतं. त्यामुळे नक्कीच आता पोलिसांना ज्या बँकेची जी सिक्युरिटी असते नेट बँकिंग आणि इतर त्यावरती मोठं काम करावं लागणार आहे. भूषण, धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी.